ही हाय ब्रो, कुठे आहेस? मी कुठे असणार, काय सांगू यार. त्या 30% लोकांना सिलेक्ट केलंय ना, त्याच्यात नेमका मी अडकलोय. त्यामुळे काय ऑफिस. ए पण तू कुठेही जाऊ नकोस हा, बाहेर बाहेर जाऊ नको. काय हे बघ, आज राखी पौर्णिमा आहे आणि मला माहिती आहे की तू माझ्याकडे येऊ शकत नाही, पण आज बहीण म्हणून मला काहीतरी वाटतं ना यार. सिरियसली मिसिंग यू. ऐक ना, तू ना काहीतरी कर आणि इकडे ये ना. म्हणजे पोलिसांना काही रिझन सांग आणि इकडे प्लीज. वा 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 वा, पोलिसांना सांग म्हणजे हे बरं आहे. मी तुझ्यावर रुबाब करायचा, हा बाहेर जाऊन आणि मीच रूल्स मोडायचे. काय यार, आता मी कधी भेटू तुला आणि कधी बांधू राखी? ब्रो यू नो मी, गेल्या 20 वर्षात मी एकदाही राखी मिस केली नाही. तू एक काम कर, डोळे बंद करून विश कर असा माझा हात खक्कन येईल ना स्क्रीन मधनं बाहेर आणि बाल मग तू डायरेक्ट राखी हातावर माझ्या. एनीवेज, तुझ्याशी ऍक्च्युअली व्हिडिओ कॉल वरती बोलता यावं म्हणून मी कॉल केला होता. या घरात मी एकटी अडकली यार, आणि आज काहीतरी गोड करावं म्हणून मी ना हे चॉकलेट्स ट्राय केले, तेही नाही जमले मला नीट. सी किती बकवास झाले. आले? यस कुरियर. एक 2 मिनिट हा, मी सॅनिटायझर घेऊन येते. बहीण भावाच्या नात्याला व्यक्त होण्यासाठी दोनच गोष्टी लागतात, एक म्हणजे माया आणि दुसरं म्हणजे PNG चा दागिना. गुंतवणूक भावनांची झळाळी सोन्याची. PNG ज्वेलर्स, व्यवसायाशिवाय असलेली तुमच्या नात्यांमधली मोलाची गुंतवणूक.